संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. आघाडी बिघाडी आणि शिवसेना भाजप युती तुटल्यामुळे अतिशय एक चित्र आहे ते रंगतदार होत आहे. मात्र देवगड तालुक्यामध्ये शिवसेना भाजपची युती झाली आणि अतिशय एक आनंद आणि रंगतदार असं उत्साही वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. माझ्यासोबत आहेत शिरगाव मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार मानसी जाधव. या महिला उमेदवार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या विकासात्मक संकल्पना काय आहेत. मॅडम, आज शिवसेना भाजप युतीची ही भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी रॅलीमध्ये प्रतिसाद देत आहेत. काय सांगाल तुम्ही या महिला उमेदवार आहात, काय वाटतं तुम्हाला? आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, नमस्कार, ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी आम्हाला असं समाधान वाटतं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं प्रत्येक उमेदवार सांगत असतात. तुम्ही मॅडम मला सांगा, तुम्ही महिला उमेदवार आहात, जर महिलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल? आम्हाला जे जे शक्य होईल ते आम्ही करू शकतो. मला सांगा, तुम्ही आज प्रचार प्रक्रियेची रणधुमाळी जोरदार टप्प्यात चालू आहे, घरोघरी जाऊन प्रचार करताय, जनतेचा रिस्पॉन्स, मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीचा मिळतोय? समाधानकारक मिळतोय. तर या होत्या मानसी जाधव, ज्या जिल्हा परिषदेच्या शिरगाव मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय आणि जनतेचा आम्हाला भरघोस अशा म्हणजे चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला जनतेचा मिळतोय असं त्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक वाघमारेसह मयूर ठाकूर, कोकण नाव, शिरगाव.